पंगल्यांची तर विधी कधी लावलं कधी एक आम जवळ करा शकत कुठला लोकल काय पण मोठ राहू ठीक आहे ठीक काय घर जायच्या टायमाला घेऊन जातो जात मी तुम्ही टरबूज खाय ना पाहून नाही काहीच नाही घरी घेऊन जा टरबूज घरी घेऊन जा हा एक टाकता टाकता फुटलं पाहिजे यावर्षी आमच्याकडे जास्त अतिपावसामुळं माझ्या डोक्यात एक म्हणजे यावर्षी माझ्याकडे रोप होतो कांद्याचं आणि ते खराब अतिपावसामुळं खराब झाल्यामुळं माझ्या डोक्यात विचार आला की यावर्षी थोडी वेगळी शेती करून पाहावा तर म्हणून मी टरबूज ह्या पिकाची लागवड केली आणि मी पिकाची लागवड केल्यानंतर जे अपेक्षित उत्पन्न पाहिजे होतं ते मला यावर्षी भेटलं नाही. मी जे टरबूजाला खर्च केला होता 55 ते 60 हजार रुपये पण तो मला अपेक्षित भेटला नाही. मार्केट रेट पडून गेले 5 रुपये किलो आणि मी मार्केटमध्ये टरबूज विकले आणि माझा खर्चसुद्धा भेट निघला नाही या टरबूजातून. माझ्या टरबूजाला एकूण 55 ते 60 हजार रुपये खर्च झालेला आहे आणि मला याच्यातून काहीच उत्पन्न भेटलं नाही. माझा निव्वळ तोटा झालेला आहे ह्या उत्पादनातून. माझा एकूण 55 ते 60 हजार रुपये खर्च झाला होता टरबूजाला पण मार्केट न मिळाल्यामुळे माझं उत्पन्न जर मार्केट प्रमाणे 15 ते 12 रुपये रेट भेटले असते तर मला नफा भेटला असता पण मार्केट रेट पडल्यामुळे 5 रुपये किलो माझे टरबूज गेल्यामुळे माझा खर्चसुद्धा परवडला नाही टरबूजामधून.